त्या संजय राऊतांना मला सांगायचंय की हे बाळासाहेबांचे सच्चे सैनिक आहेत, हे कोणाच्या बापाला घाबरत नाही. नंबर एक, तुम्ही आम्हाला म्हणता, आमच्या आमदारांना म्हणता की तुम्ही सेक्युरिटी मध्ये फिरता, इतक्या दिवसापासून काय मात्र सेक्युरिटी नव्हती, तुम्ही काय बघा सेक्युरिटी फिरता. तुमच्या डोक्यात जी काँग्रेस राष्ट्रवादी हवा घुसलेली आणि तुम्ही जे आता म्हणजे बेडकासारखा फुगायचा प्रयत्न करता, पण ते फुगता बी येत नाही. छाती फुगवून फिरतात, दिल्लीची हवा या शिंदे साहेबांच्या आमदारांच्या छातीमध्ये भरलेली आहे, हे मला घाबरून पळाले. त्या संजय राऊतांना मला सांगायचंय की हे बाळासाहेबांचे सच्चे सैनिक आहेत, हे कोणाच्या बापाला घाबरत नाही. नंबर एक. दुसरा विषय, त्यांच्या छातीमध्ये दिल्लीची हवा नाही, त्यांच्या हृदयामध्ये आदरणीय हिंदुदय सम्राट बाळासाहेबांच्या कडवट हिंदुत्वाची विचाराची हवा त्यांच्या डोक्यात भरली, जी मरेपर्यंत त्यांच्या डोक्यात कधी उतरणार नाही. आणि तुम्ही पहिले कधी म्हणता खोके घेऊन गेले, कधी म्हणता त्यांना शिव्या घालता, हे सगळे आमदार गेले बाळासाहेबांच्या विचाराची पक्षाची शिवसेना घेऊन बाहेर गेले. आणि तुम्ही आम्हाला म्हणता, आमच्या आमदारांना म्हणता की तुम्ही सेक्युरिटी मध्ये फिरता, इतक्या दिवसापासून काय मात्र सेक्युरिटी नव्हती, तुम्ही काय बघा सेक्युरिटी फिरता. आज आम्ही महाराष्ट्रभर सगळेच आमदार आमचे वाहून राहिले, आमचे मुख्यमंत्री फिरतात, आम्ही काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. पण शेवटी आज तुमच्या लोकांना पण बऱ्याच ठिकाणी संरक्षण पाहिजे असतं, काही जे काही लोकांना झेड प्लस वाले त्यांना पण सिक्युरिटी पाहिजे असती. आणि हे सगळं करताना तुम्ही तुमच्या डोक्यात जी काँग्रेस राष्ट्रवादी हवा घुसलेली आणि तुम्ही जे आता म्हणजे बेडकासारखा फुगायचा प्रयत्न करता, पण ते फुगता बी येत नाही, तर ही हवा तुमची जनता फार काळ काही ठेवणार नाही.